मुलगी, बहीण, पत्नी, आई, आजी, स्त्रीची ही अनेक रूप सदैव आपल्या आजूबाजूला वावरत असतात. या सगळ्या रूपांमध्ये, नात्यांमध्ये एक गोष्ट चिरंतन असते आणि ती म्हणजे अमर्याद सहनशक्ती. श्रीमती हौसाबाई हरिभाऊ बहिरट अर्थात जीजी हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण. आयुष्यात अनेक मोठ्या मोठ्या संकटांना सामोरं जात जीजी आजही संपूर्ण कुटुंबाचा कणा बनून उभ्या आहेत आणि हा या अमर्याद सहनशक्तीचा दाखलाच जणू. जीजींचा जन्म पुण्याजवळील मुठा नदीकाठी वसलेल्या कोंढवा धावडे या गावचा. जीजींचं बालपण आनंदात गेलं. सागरगोटे आणि भातुकलीचा खेळ खेळण्याच्या लहान वयातच जीजींचा हरिभाऊ यांच्याशी विवाह झाला आणि बहिरटांच्या एकत्रित कुटुंबामध्ये जीजी आनंदानं सामावून गेल्या. आम्ही सात भावंड, चार बहिणी आणि तीन भाऊ असं आमचं हे होतं कुटुंब. थोरली जी बाई आम्ही म्हणून होतो, मुलगी ती जिजाबाई, तिला सर्व आम्ही घरातली माणसं बाई बाई म्हणत होतो. ती खूप मायाळू होती, खूप हुशार होती. जीजींच्या पोटी मुलाचा म्हणजेच राजाराम यांचा जन्म झाला आणि आनंद द्विगुणित झाला. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. काळानं जीजींच्या सौभाग्यावर झडप घातली. तरुण वयातच आलेल्या वैधव्यामुळे जीजी पुरत्या खचून गेल्या. पण आपल्या तान्ह्या बाळाला डोळ्यासमोर ठेवून जीजींनी आपलं सगळं दुःख बाजूला ठेवलं आणि अपार कष्ट करून मुलाला वाढवलं. मुलगा मोठा झाला, त्याचं लग्न झालं आणि घरात नातवंडांची इवली इवली पावलं खेळू लागली. नातवंडांचे लाड पुरवण्यात जीजी मागची सगळी दुःख विसरून गेल्या. 48 साली झालं, माझं 57 सालात लग्न झालं. तर माझ्या लग्नाच्या आधी त्यांची मिस्टर गेली होते, आजारी होती. आणि जीजी असे देखणे होते, दिसायला सबोनी चांगल्या होत्या, सरळ सरळ सबो होता त्यांचं. त्यांनी असं सांभाळून घेतलं म्हणजे आम्हाला सासूस वगैरे असं काही केलेलं नाही. त्यांनी अगदी साधी राणी, सासू सासरे त्यांना बाहेरून जाऊन नव्हते, देखणी म्हणून बाहेर पाठवत नव्हते. दोन तुकड्याच्या साड्या वगैरे असं हे करायचे. नंतर त्यांनी त्यांना तीन नातवंड झाल्याच्या पुढे गिरण टाकले, मग त्या गिरणीमध्ये जायला लागले. 1970 साली जीजींच्या मुलानं पिठाची गिरणी आणि मिरची कांडपाचा व्यवसाय सुरू केला आणि तेव्हापासून आजपर्यंत गेली 4 दशकं जीजी अव्याहतपणे हा व्यवसाय सांभाळत आहेत. दरम्यान जीजींचा एकुलता एक मुलगा राजाराम देवाघरी गेला. पुत्रवियोगाचं दुःख अनावर होतं, पण त्यातूनही जीजींनी स्वतःला सावरलं. ज्या हिमतीनं आणि ज्या धैर्यानं जीजींनी या दुःखावर मात केली, त्यातूनच त्यांनी आपलं असामान्यत्व सिद्ध केलं. घरातील अडचणींमुळे जीजींना पुस्तकातील ज्ञान मिळवता आलं नाही, मात्र दैनंदिन व्यवहारातील अनुभवातून त्यांनी स्वतःमध्ये उत्तम मार्केटिंग स्किल विकसित केलं. स्वयंशिस्त, कष्ट करण्याची तयारी आणि कामातील चिकाटी या गुणांमुळे जीजींनी गिरणीच्या व्यवसायामध्ये खूप प्रगती केली. दूर दूरचे लोक गिरणीमध्ये येऊ लागले. कामातील व्यवस्थितपणा आणि जीजींचा बोलका स्वभाव यामुळे अनेक ग्राहक जोडले गेले. चांगल्या व्यवसायातून ग्राहकांचं समाधान हे जीजींचं यशस्वी व्यवसायाचं सूत्र होतं. पहाटे 5 वाजल्यापासून आमच्या जीजीच्या मसाला केंद्रावरती लोक रांगा लावत असतात. आजही जीजी उत्साहाने घरातनं निघून की माझे आता माझे कस्टमर माझे वाट पाहत असतील, त्यासाठी तिने आपल्या परिवाराशी किंवा नातेमंडळाशी कुणाचं लग्न असू देत, कुणाचं काही समारंभ असू देत, त्या पूर्णपणे टाळून आपला व्यवसाय कसा टिकेल आणि तो कसा वृद्धिंगत होईल
आणि त्याचा शाश्वतपणा कसा राहील याकडेसनी पहिल्यापासून लक्ष दिलेलं आहे. जीजींनी इच्छाशक्तीच्या जोरावर शून्यातून आपलं विश्व उभं केलं आणि हे विश्व जीजींच्या सावलीतच लहानाचं मोठं होत गेलं. एक यशस्वी उद्योजिका म्हणून स्वतःला सिद्ध करताना जीजींनी व्यावसायिक वृत्तीपलीकडे जाऊन आपल्या ग्राहकांशी ऋणानुबंध निर्माण केले. म्हणूनच एकदा या मिरची कांडपात आलेली स्त्री पुन्हा पुन्हा इथेच येऊ लागली. मसाला चांगला होण्यासाठी काय करावं, तो टिकण्यासाठी काय करावं, अशा स्वानुभवातल्या गोष्टी इतरांना सांगत जीजींनी गिराहिकांना नेहमीच मदत केली. चांगली बोलती आणि आजी असं हे करत नाही, मसाला किरकिर करत नाही, म्हणून सगळे आमची लोक इथंच येऊन मसाला करून जातात. कामामध्ये कडक शिस्त असणाऱ्या जीजींचे गिरणीतल्या कामगारांशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. म्हणूनच गेली 25 वर्ष लक्ष्मीबाई जीजींबरोबर गिरणीत काम करत आहेत आणि मोठ्या बहिणीप्रमाणे जीजीही सदैव त्यांच्या पाठीशी उभ्या आहेत. 7 रुपये रोजापासून आम्ही या ठिकाणी काम केलं. आता 7 तिथून पुढे आम्हाला 10 केलं, 10 नंतर 20 झालं, 20 नंतर 50, अशी प्रत्येक वर्षाला आम्हाला रोज देतात. काही लागलं तर आम्हाला पैसे पाणी देतात, काही काम निघालं तर ते कधी त्यांनी आम्हाला नडवलं नाही किंवा कुठल्या गोष्टीत आम्हाला त्यांनी काही कमी केलं नाही. आपण केव्हा जरी म्हणलं आम्हाला पाहिजे एवढं तर ते देणार आणि काळजी घेणार. बरं नसला तर दवाखान्यात जा, दवाखान्याला पैसे देणार. डॉक्टरकडे जा, पहिलं इंजेक्शन घ्या, गोळ्या औषधे घ्या. ते बारला व्हायची चिडचिड तरी पण आई सारखं आम्हाला मैया लावायची. मुलगा आणि सुनेच्या अकाली निधनानं जीजींच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर उभा राहिला. परंतु नातवंडांकडे पाहत जीजींनी पुन्हा एकदा कंबर कसली आणि अतिशय जिद्दीनं त्या उभ्या राहिल्या. स्वतः निरक्षर असूनही नातवंडांच्या शिक्षणाचा आग्रह त्यांनी धरला. आपल्या नातवानं वकील होण्याचं स्वप्न जीजींनी पाहिलं आणि नातवानंही आपल्या आजीसाठी ते पूर्ण केलं. आज सुद्धा कोणत्याही छोट्याशा चुकीसाठी जीजी नातवाचा कान भरतात आणि हा प्रेमाचा धाग साऱ्या कुटुंबासाठीच अतिशय अनुकूल ठरला. आज जीजीने आमच्यावरती एक आई वडिलांची सारखी माया केलेली, प्रेम केलेली आणि आई वडिलांची भूमिका ती आज बजावत आहे आमच्या घरामध्ये. माझे वडील तर अपघातात गेले होते, त्यामागे एक खूप मोठा इन्सिडेंट आहे. त्यावेळेस सगळी लोकं सांगायची की नाही नाही तू जायला नाही पाहिजे, कशाला काय गरज आहे शिक्षण करायची, तू घरात राहा नाही तर कोल्हापूरला जा, तालीम कर, चांगली तब्येत कर. त्यावेळेस त्यांनी स्ट्रॉंगली निर्णय घेतला, नाही नाही तू तब्येत नाही, तू शिकला पाहिजे, शिकला तर तू प्रॉपर्टी सांभाळशील, समाजात तुला एक स्थान प्राप्त होईल. आणि त्यामुळंच आज मी माझं ग्रॅज्युएशन झालं. म्हणजे मला एक अशी परिस्थिती होती की 11वीला मी जाईल का नाही अशी एक शंका निर्माण झाली होती, जो एक इन्सिडेंट झाल्यामुळं. पण त्यानंतर माझं 11वी 12वी ग्रॅज्युएशन झालं, LLB झालं, DTL झालं माझं. म्हणजे आज जे एवढं जे एज्युकेशन झालं त्याच्या मागं तिने ज्या त्यावेळेस जो स्ट्रॉंग डिसिजन घेतला त्याचं श्रेय आज माझं जे काय तिचं जे शिक्षण असतं, माझं जे श्रेय ते जिजीला द्यावं लागलं. दुःखावर मात करण्यासाठी स्वस्तातलं स्वस्त औषध म्हणजे स्वतःला कामात गुंतवून घेणं आणि याच उक्तीचा अवलंब जीजींनी आपल्या आयुष्यात केला. दिवसभर गिरणीतला कारभार सांभाळायचा आणि संध्याकाळचा वेळ आपल्या पतवंडांसोबत घालवायचा हाच जीजींचा दिनक्रम. कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता त्यावर मात करणं आणि परिस्थितीशी झुंज देणं हे जीजींनी स्वतःच्या कृतीमधून सगळ्यांना शिकवलं आणि त्यांच्या पुढच्या पिढीतही ते तितकंच रुजलं. लहानपणापासून खूप लाडात तिने हे केलेलं, अगदी खूप जीव लावला तिथे. तसं म्हणजे त्या प्रेम केलं पण वाह्यात नाही असं वागलेलं तिला कधीच आवडलं नाही की हे नाही हे चुकीचं हे म्हणजे ती सांगणार मग ते ठणकावून आम्हाला की असं नाही झालं पाहिजे, असं नाही वागलं पाहिजे. सासरीसुद्धा गेल्यावर सगळ्यांचा तुम्ही आदर केला पाहिजे किंवा मोठ्यांचं ऐकलं पाहिजे. समजा सासू रागवली तर ती चुकलं म्हणूनच रागवली ना, मग तिला तुम्ही उलट नाहीच बोललं पाहिजे.
हे तिचं नेहमी आम्हाला सांगणं असतं. ऐंशी वर्षातल्या जीजेंचा चेहरा आता जरी सुरकुतलेला असला तरी त्यांच्या चेहऱ्यावरील तेज मात्र तसंच आहे. त्यांची चाल मंदावली असली तरी आवाजातील धार मात्र कायम आहे. संपूर्ण घराचा कणा असणाऱ्या जीजेंचे वयोमानामुळे पाय थकलेले असले तरीही उंच भरारी घेण्यासाठी पंखातलं बळ मात्र तसंच शाबूत आहे. Thank you.